मिरजेतील शास्त्री चौक मंशाळ रोड येथील आई रेणुका माता मंदिरचे पेव्हिंग ब्लॉक व फरशी घालून केले सुशोभीकरण. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले सुशोभीकरण. प्रभाग 20 माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या संकल्पनेतून आणि स्वखर्चाने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई रेणुका माता मंदिराचे सुशोभीकरण करून दिले. या मंदिरासमोरूनच ड्रेनेजची लाईन गेली. त्यावेळेस नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या मंदिराचे सुशोभीकरण करायचे असे ठरवून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हे फरशी आणि पेव्हिंग ब्लॉक बसवून या मंदिराचे सुशोभीकरण करून दिले. याचा लोकार्पण सोहळा काल रात्री पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे कौतुक केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. रेणुका माता मंदिर चौक इथं देवीची प्रतिष्ठाना कायमस्वरूपी देवीची पूजा असते. इथं मंदिर आणि खूप भाविकांना आशीर्वाद देणारी ही देवी आहे. सगळी मिरजकर इथं दर्शनाला येतात, आशीर्वाद घ्यायला येतात. आणि ह्या मंदिराच्या समोरचं शुभीकरण करण्याचं भाग्य आमचे थोरात साहेब आहेत, त्यांना ते मिळालं. थोरात साहेब मागून हे मिळत नसतं, हे कृपेने मिळतं. त्यामुळे देवीची कृपा तुमच्यावर झाली आणि तुमचं मन इथं आलं आणि तुम्ही हे त्यांचं केलं. त्याबद्दल मंडळाच्या वतीने सगळ्यांना थोरासाहेब त्यांना सगळ्या त्यांचा मी धन्यवाद मानतो. ह्या देवीच्या आरतीचं भाग्य आज मला मिळालं. सगळ्या कार्यकर्त्यांनी मला इथं बोलवलं आणि आरती करण्याचं सौभाग्य मला इथं मिळालं. मी देवीला एकच प्रार्थना करतो सगळ्यांच्या वतीने की माते आमच्या सगळ्या भक्तांना सुख समाधान आरोग्यमय जीवन सगळ्यांना दे. भक्तीनं प्रेमानं हृदयपूर्वक आपली सेवा करतात तर त्यांचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे आणि आपण ते करता पुढं हे करावं एवढीच मी अपेक्षा करतो. भक्त धन्यवाद.